याचं वैशिष्ट्य असं होतं की आम्ही पर्यावरणाला वाचवण्यासाठी आम्ही हे सगळं असे कचराकुंडी वगैरे आम्ही असं बनवलेलं गेलेलं आहे. की आज आपण जे ज्ञान या किल्ल्यांपासून घेतो, ज्या शिवरांनी हे किल्ले बनवले आजपर्यंत वाचवले, मला हे वाटतं की उद्याच्या पिढीलाही हे किल्ले असेच ज्ञान घेता यावं या पुढच्या पिढीला. हा किल्ला आम्ही तिघींनी मिळून बनवला आहे. आमच्या किल्ल्याचं नाव आहे प्रतापगड. हा प्रतापगड प्रसिद्ध याच्यामुळे प्रसिद्ध आहे की शिवाजी महाराजांनी याच्यावर युद्ध केले होते, अफजल खानाशी लढले होते, म्हणून हा किल्ला प्रसिद्ध आहे. मला किल्ले याच्यामुळे आवडतात की ते शिवाजी महाराजांनी बनवले आणि प्रत्येक किल्ल्यावर त्यांनी युद्ध केले. आज आम्ही हा किल्ला बनवला आहे कारण की आम्हालाही शिवाजी महाराजांचा आदर आणि सन्मान असल्यामुळे आणि ही जी रीती आहे ती चालवत असल्यामुळे आम्हाला किल्ला आज बनवा असं वाटतं. हा प्रतापगड किल्ला आहे. या गडाची उंची 3556 फुटाची आहे. आम्ही 6 जणांनी मिळून बनवलं आहे. आम्ही सकाळी 8 वाजता आलेलो ते 12 वाजेपर्यंत आम्हाला टायमिंग होता. आम्ही या किल्ल्या दरम्यान 4 तासच बनवलं. मुलांच्या हाताला काम मिळावं, त्याचबरोबर किल्ल्यांचं संवर्धन व्हावं, किल्ल्यांची माहिती मिळावी. शिवाजी राजांनी जे काही किल्ले बनवलेले आहेत तर त्यांची माहिती मुलांना एकाच ठिकाणी मिळणार आहे इथं, कारण हे झोन क्रमांक 5 आहे. इथे 108 किल्ले तयार करणार आहेत मुलं. आणि महाराजांनी केलेलं काम आणि त्यांचं संवर्धन करणं, त्यांचं जतन करणं हे मुलांना उतरावं, त्यांच्यावर संस्कार व्हावेत राजांचे, शिवाजी राजांचे, आणि त्याचबरोबर त्यांना इतिहास कळावा त्या किल्ल्यांचा की किती लोकांनी कष्ट केलेले आहेत ते करण्यासाठी. आणि आता आपली जबाबदारी काय आहे की स्वराज्य मिळालेलं आहे त्याचं सुराज्य होण्यासाठी आम्ही या किल्ल्यांच्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे. सध्या मोबाईलच्या युगात विद्यार्थ्यांना किंवा मुलांना मातीशी निगडीत खेळ याचं काहीच स्थान पत्ता नाही. विद्यार्थ्यांना किल्ल्यांची माहिती व्हावी, त्यांना स्वतः किल्ले बनवावेसे वाटावे आणि त्याची माहिती त्यांनी स्वतः गोळा करून ते बनवावेत अशी आमची इच्छा होती. तर राज्यस्तरीय युवा संघातर्फे आमच्याकडे काही प्रतिनिधी आले, त्यांनी किल्ल्यांबद्दल माहिती सांगितली, आम्ही पुढाकार घेऊन आमच्या विद्यार्थ्यांना तयार केलं आणि त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन या प्रतियोगितेत भाग घेतला. किल्ल्यांचं संवर्धन होत नाही आहे तर गड किल्ले हे राखले गेले पाहिजेत. मग या गडाची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी म्हणून हा किल्ले बनवण्याचा उपक्रम घेतलेला आहे आणि सरकारने याबद्दल पुढाकार घेऊन किल्ल्यांचं संवर्धन करावं ही आमच्या सगळ्या शिक्षकांतर्फे विनंती आहे.